मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, 3.68 पट फिटमॅन फॅक्टरवाढीमुळे मूळ वेतनात किती वाढ होईल जाणून घेऊया आपण त्याबद्दलचं सविस्तर सूत्र. फिटमॅन फॅक्टरमुळे मूळ वेतनातील वाढ काढण्याची सोपी पद्धत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आत्ता सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर 3.68 पट वाढ होण्याची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत केंद्रीय कामगार युनियनकडून वारंवार केंद्र सरकारला निवेदने देण्यात आले आहे. यापूर्वीसाने 2016 साली वेतनाचा फिटमॅन फॅक्टर 2.57 पट करण्यात आला होता. केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर 3.68 पट केल्यास मूळ वेतनामध्ये किती वाढ होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे ती पाहूया. फिटमॅन फॅक्टर 3.68 पट झाल्यास निश्चितच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयेवरून 25,000 रुपये होईल, तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 15,000 रुपयावरून 21,000 रुपये होईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. 3.68 पट फिटमॅन फॅक्टरनुसार मूळ वेतन काढण्यासाठी 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतनाची रक्कम गुणिला 3.68 असा सूत्र वापरावे, तर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सूत्र पुढील प्रमाणे आहे, ते बरोबर पहा. तर पहा, 7व्या वेतन आयोगानुसार 7व्या वेतन आयोगाचे मूळ वेतन भागीला 3.68 बरोबर एक्स वाय झेड बरोबर एक्स वाय झेड प्लस 7व्या वेतन आयोगाचे मूळ वेतन. उदाहरणार्थ मूळ वेतन 1500 जर आपण पकडले तर 15,000 भागीला 3.68 आणि याचा जो उत्तर येईल तो येईल 19,076 रुपये, आणि याला राऊंड फिगरमध्ये आपण 19,100 रुपये असं करूया. याप्रमाणे मूळ वेतन आपण काढू शकतो 3.68 पट फिटमॅन फॅक्टर वाढीमुळे केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होईल. शिवाय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.